विधान परिषदेमध्ये हा मुद्दा घेतला गेला, पण आज महाविकास आघाडीची बैठक जी झाली त्यात ठरलं होतं की विधानसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा घेतला जाईल. तर विधानसभेमध्ये मुद्दा घेतला गेला नाही, राजीनाम्याची मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली नाही, त्यापेक्षा निधीचा मुद्दा, आमदारांच्या निधीचा मुद्दा घेतला. ठीक आहे, उद्या घेतील, उद्या घेतील तो मुद्दा. पण शेवटी निधीचा मुद्दा सुद्धा महत्वाचाच आहे. कारण सांगतो तुम्हाला की मी जे म्हटलं की कोणाला निधी देतो आहोत, हा निधी शेवटी जनतेचा असतो, जनतेच्या करातून आलेला असतो आणि जनतेच्या कामासाठी असतो. तो अमुक एक पक्षासाठी आणि अमुक एक पक्षासाठी असा तो नसतो. तो लोकप्रतिनिधींना, लोकप्रतिनिधींच्या वॉर्डातली कामं जनतेची करण्यासाठीचा तो निधी असतो. त्याच्यामध्ये विषमता किंवा असमानता असू नये हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. आणि मला खात्री आहे, कारण आमचं सकाळी हेच ठरलं होतं, त्याच्याप्रमाणे विधान परिषदमध्ये तो हा मुद्दा आज त्यांना घ्यावा वाटला, आज त्यांनी घेतला. विधानसभा उद्या घेईल. विधानसभेच्या आता एकनाथ खडसे पण बोललेच ना, बाकीचे लोकसत्र बोललेच ना. एक मिनिट थांबा जरा, ऐका. आपण काय करू, एकदा ही बाजू हे करू म्हणजे मला मान वळवायला बरं पडेल. विरोधी पक्षनेते जेव्हा हा मुद्दा, विशेषतः विधानसभेतले विरोधी पक्षनेते जेव्हा हा मुद्दा मांडतात तेव्हा त्याला जास्त गांभीर्य असतं. तुम्हाला असं वाटत नाही की आज बैठकीत माझं काय म्हणणं आहे, शेवटी आमच्यामध्ये जे काही सकाळी घडलं त्याच्यामध्ये दोन्ही सभागृह स्वतंत्र आहेत आणि दोन्ही याच्यामध्ये मी त्यांना सांगितलेलं हे मुद्दे सगळे जे आहेत, कारण काय त्या मुद्द्यावरती अजितदादा पण बोललेले आहेत, नाना पाटोले बोललेले आहेत, सगळेच त्याच्यामध्ये दोन चार लोक जे आम्ही विविध तिन्ही पक्षाचे आहोत ते बोललेलो आहोत. आणि असं ठरलं की प्रत्येक सभागृहात ज्यांना जो मुद्दा आज घ्यायचा तो आज तुम्ही घ्या, पण हे साधारणतः मुद्दे आहेत, हे मुद्दे या अधिवेशनात घ्यायचे आहेत.